नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी आहे सुमेध पोपलवार सर आज आपण पाहतो मला समोर प्रश्नपत्रिका दिसत असेल आठवी एन एम एम एस एक्झाम मेंटल में ॲबिलिटी टेस्ट बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच हा बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर आहे तर हा पेपर आठ डिसेंबर दोन हजार एकोणीसचा म्हणजे मागील वर्षाचा आहे <coughs> तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण चार प्रश्न पाहिलेली होती सुरुवातीची तर या व्हिडिओमध्ये आपण पाच ते दहा नंबरची प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो व त्याचबरोबर आय बटनमध्ये सुद्धा लिंक देतो तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला पण क्लिक करा व ऑल हा पर्याय निवडा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न सोडवायला तर पाच नंबरचा प्रश्न आहे पहा तर हे आकृत्यांच्या मालिकेवर प्रश्न आहे प्रश्न आकृती दिलेली आहे या ठिकाणी पहा तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी या चार ऑप्शनपैकी कोणती आकृती येईल तर पहिल्या आकृतीमध्ये पहा हा छत्रीच्या दांड्याच्या आकाराचं पहा दांडा आहे त्याच्या या काडीच्या दिशेनं हा बाण आहे आणि आतमध्ये हे टोक असलेलं हे चिन्ह आहे तुम्हाला दिसत असेल दुसऱ्या आकृतीमध्ये काय केलं याला असं फिरवलेलं आहे पहा या जो दांडा आहे त्याला असं फिरवलेलं आहे आणि आतमधलं जे हे कोणाचं चिन्ह आहे त्याला विरुद्ध केलेलं आहे म्हणजे उलट केलेलं आहे पहा हे टोक आधी छत्रीच्या दांड्याच्या दिशेनं होतं आता ते या बाहेरच्या दिशेनं केलेलं आहे त्यानंतर तीन नंबरमध्ये सुद्धा याला घड्याळच्या काट्याच्या दिशेनं असं फिरवलेलं आहे पहा हा जो दांडा होता हा खाली आलेला आहे आणि आतमधलं जे कोणाचं टोक आहे ते विरुद्ध दिशेला आलेलं आहे तर अशा प्रकारचं याला जर आपण फिरवलं पुढे तर ही चार नंबरची चा आकृती दिसेल पहा हा दांडा या डावीकडच्या कोपऱ्यातील आणि हे आतमधलं कोणाचं चिन्ह या दांड्याच्या दिशेनं आहे ते विरुद्ध दिशेला जाईल म्हणजे जा या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तुमच्या लक्षात आलं असेल घड्याळच्या काट्याच्या दिशेनं हा दांडा फिरवलेला आहे आणि आत आतमधला हा जो कोण आहे तो एकदा विरुद्ध दिशेनं फिरवलेला आहे एकदा उलट केला पुन्हा सरळ केला पुन्हा उलट केलेला आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील सहा नंबरचा प्रश्न प्रश्न सव्वा पहा या ठिकाणीसुद्धा प्रश्नामध्ये तीन आकृत्या दिलेल्या आहेत आणि चार नंबरला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती आकृती येईल ती आपल्याला शोधून काढायची आहे तर पहा ही पहिल्यांदा या पहिल्या चौकोनामध्ये इथं हो एक वर्तुळ आहे या वर एक आकृती आहे म्हणजे पहिल्या चौकोनात एक आकृती आहे तर दुसऱ्या आकृतीमध्ये या दुसऱ्या बॉक्समध्ये चौकोनामध्ये या आकृत्यांची संख्या दुप्पट केली पहा इथं हो एक आकृती आहे तर इथं दोन आकृत्या झालेल्या आहेत या तीन नंबरच्या बॉक्समध्ये पहा एकूण चार त्रिकोण आहेत तुम्हाला दिसत असतील त्रिकोणांची संख्या चार आहे तर या पुढच्या याच्यामध्ये काय होईल पुढच्या चौकोनामध्ये येणाऱ्या आकृत्यांची संख्या या अगोदरच्या आकृतीच्या संख्येच्या दुप्पट होईल म्हणजे हे एक एकच्या दुप्पट दोन झाल्या दोनच्या दुप्पट चार झाल्या चारच्या दुप्पट इथं काय होतील आठ आकृत्यांची संख्या होईल तर आठ आकृत्या या पर्याय क्रमांक दोनमध्ये पहा आठ षटकोन आहेत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील सातवा प्रश्न तर प्रश्न आकृती सातव्यामध्ये पहा <coughs> या ठिकाणी एक दोन तीन आकृत्या दिलेल्या आहेत पहा हे हृदयाच्या आकाराची म्हणजे पिंपळाच्या पानाच्या आकाराचे एक सिम्बॉल आहे या ठिकाणी बांध दिलेला आहे आणि इथं एक छत दोन लिहिलेलं आहे अर्धा या ठिकाणी स्टार दिलेला आहे आणि इथं एक पूर्णांक एक छत दोन म्हणजे दीड लिहिलेलं आहे तर हे काय सांगते आहे हे जे पिंपळाच्या पानाचा आकार आहे हे एक भाग चालतो आहे म्हणजे या कोपऱ्यात आहे ते पुढे या कोपऱ्यात जाईल पहा या आकृतीमध्ये दोन नंबरमध्ये आलेला आहे आणि हा जो स्टार आहे तो दीड चालतो आहे म्हणजे या मध्यभागी आहे तो सरळ या ठिकाणी आहे इथं मध्यभागी आहे या चौकोनाच्या तो काय होईल दीड चालल्यामुळे सरळ या कोपऱ्यात येतो पहा इथं आलेला आहे आणि हा जो बाण आहे अर्धा आहे तो पहा इथं या कोपऱ्यात तिरपा होता तो इथं सरळ आडवा झालेला आहे मग पुढच्या याच्यामध्ये काय होईल हा जो पिंपळाचं पान आहे ते इथं या कोपऱ्यात येईल आलेलं आहे पहा हा जो स्टार आहे दीड चालून मध्यभागी येईल आणि अर्धा चालून हा बाण या कोपऱ्यात येईल इथं आलेला आहे मग या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती आकृती येईल तर पहा काय होईल मी सांगतो हा जो स्टार आहे हा दीड चालतो आहे इथं आहे म्हणजे तो काय होईल इथं या कोपऱ्यात येईल स्टार या ठिकाणी या कोपऱ्यात येईल त्यानंतर हे जे पिंपळाच्या पानाचा आकार आहे हे जे पान आहे ते सुद्धा काय होईल एक भाग चालते म्हणजे या कोपऱ्यातून सरळ ते या कोपऱ्यामध्ये येईल आणि हा जो बाण आहे तो अर्धा चालतो आहे म्हणजेच घड्याळच्या काट्याच्या दिशेनं तो काय होईल उभा होईल असा तर आकृती पर्याय क्रमांक तीनमध्ये पहा हा बाण कोपऱ्यातला तिरपा आहे तो इथं उभा झालेला आहे आणि हे, हे पिंपळाचं पान आणि स्टार एकमेकावर आलेले आहेत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर याची फिरण्याची दिशा आणि फिरण्याचा अंतर हे समजून घेऊन हा प्रश्न सोडवायचा आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ ते दहा संख्या मालिकेवर आहेत पा सूचना यांच्यासाठी आहे सूचना पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिला आहे दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या त्या गटाशी जुळतो तो योग्य पर्याय लिहा प्रश्न क्रमांक आठ पहा एकशे बत्तीस चारशे त्र्याहत्तर पाचशे चौऱ्याण्णव तर या गटाशी जुळणारं खालील चार पर्यायापैकी कोणता पर्याय आहे तो आपल्याला शोधायचा आहे तर हे कसं सोडवायचं पहा तर या ठिकाणी संख्येचं निरीक्षण केल्यानं आपल्याला लक्षात येते पहा पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोन संख्येचा बे बेरीज करून मध्यभागी ती लिहिलेली आहे तर एकशे बत्तीसमधील पहा सुरुवातीचा अंक, अंक एक आहे आणि नंतरचा अंक शेवटचा दोन आहे एक आणि दोन याची बेरीज केली आणि मध्यभागी ती, ती तीन लिहिलेली आहे दुसऱ्या चारशे त्र्याहत्तरमध्ये पहा एक नंबरचा चार आणि शेवटचा तीन या दोघाची बेरीज केली तीन सात आणि मध्ये लिहिलेली आहे तर या संख्येमध्ये पा पाच अधिक चार या दोघाची बेरीज केली पहिली संख्या आणि शेवटची संख्या आणि बेरीज करून ती मध्यभागी लिहिलेली आहे पाचशे चौऱ्याण्णव पाचन चार नऊ तर कोणत्या ऑप्शनमध्ये पहा पहिले आणि शेवटच्या संख्येची बेरीज करून मध्यभागी लिहिली पहा एकशे सत्तेचाळीस एक सात आठ होतात मध्यभागी इथं चार लिहिलेले आहेत म्हणजे हे ऑप्शन येणार नाही तीनन दोन पाच होतात मध्यभागी इथं चार लिहिलेले आहेत म्हणजे हे सुद्धा होणार नाही दोन अन तीन पाच पहिला अंक दोन शेवटचा तीन दोघांची बेरीज केली पाच आली तो मध्यभागी लिहिलेला आहे म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे त्रेपन्न चार नंबरचा ऑप्शन पाहूया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर मिळाल्याने पुढचा पर्याय तपासण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी मी चौथा पर्याय तुम्हाला चेक करून दाखवतो पाचन चार नऊ होतात पहा तो मध्यभागी आठ लिहून दाखवलेले आहेत म्हणजे हा सुद्धा पर्याय आपलं उत्तर असणार नाही बरोबर उत्तर आपला आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे त्रेपन्न आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक नऊ सातशे एकवीस सहाशे छत्तीस सातशे एकोणपन्नास या गटाशी जुळणारा या चार पर्यायापैकी पद कोणतं पहिलं पर्याय क्रमांक है तीन से अक्रय क्रमांक दो आठ छत्तीस परय क्रमांक तीन है थोड़ा सा अंदुक दिसत है पहा प्रिंट मिस्टिक है यह है पांच तीसरा पर्याय है पांचे सत्तेचस चौथा पर्याय है सहाशे अड़ुस तर काय करायचं पहा या प्रश्नामध्ये सोडवत असताना या प्रत्येक संख्येतील सर्व अंकाची बेरीज करूया आपण सात आणि दोन नऊ एक दहा सातशे एकवीसमधील सर्व अंकाची बेरीज येत आहे दहा त्यानंतर सहाशे छत्तीस सहाशे छत्तीसमधील सर्व अंकाची बेरीज करा सहा तीन नऊ नऊ सहा बेरीज पंधरा येत आहे त्यानंतर सातशे एकोणपन्नासमधील सर्व अंकाची बेरीज करा नऊ सात सोळा चार वीस येत आहे तर दहा पंधरा आणि वीस या सर्व संख्येतील अंकाच्या बिरजेला पाचने भाग जातो पहा दहाला पाचने भाग जातो पंधराला जातो आणि वीसला जातो पहा कोणत्या पर्यायामधील सर्व अंकाच्या बिरजेला पाचने भाग जातो पर्याय क्रमांक एक पहा तीन आणि एक चार आणि एक, एक। पाच येत आहे आणि या पाचला काय होतो पाचने भाग जातो म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक दुसरा पर्याय पाहूया तीन अकरा सहा सतरा होतात पा सतराला पाचनं भाग जात नाही म्हणजे हे आपलं उत्तर असणार नाही त्यानंतर पाचशे सत्तेचाळीस पा पाचन चार नऊ नऊ सात सोळा बेरीज येत आहे सर्व अंकाची आणि सोळाला पाचनं भाग जात नाही म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर असणार नाही आता पाहूया पर्याय पर क्रमांक चार सहाशे अडुसष्ट पा सहा सहा बारा बारा आठ बेरीज वीस येत आहे आणि वीसला पाचने भाग जातो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चार तर या प्रश्नामध्ये दोन उत्तर आपल्याला मिळालेले आहेत पहा कधी कधी परीक्षेमध्ये चुकून संदिग्ध प्रश्न येतात संदिग्ध प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नाला एकापेक्षा जास्त उत्तर असतात तर हा तसा संदिग्ध प्रश्न आहे या प्रश्नाला दोन उत्तरं आहेत पर्याय क्रमांक एक व पर्याय क्रमांक चार तर अशा वेळी परीक्षा परिषद काय करत असते हे दोन्ही उत्तरं बरोबर देत असते जर विद्यार्थ्यांनी एक पर्याय क्रमांक एक, एक लिहिला तरी त्याला त्या ते प्रश्नाचे गुण दिले जातात आणि पर्याय क्रमांक चार लिहिला असेल तर त्यालाही गुण दिले जातात म्हणजे या प्रश्नाची उत्तरं दोन आहेत पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार आता पाहूया आपण पुढील दहावा प्रश्न तर प्रश्न दहावा पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आहे पहा दोन दोन संख्याचे गट दिलेले आहेत बत्तीस आणि ऐंशी सव्वीस आणि पासष्ट बेचाळीस आणि एकशे पाच तर या दोन संख्येच्या गटासारखा या चार पर्यायातील कोणत्या संख्येचा गट आहे चौदा तेहतीस पर्याय क्रमांक दोन अठरा पंचेचाळीस पर्याय क्रमांक तीन दहा पस्तीस पर्याय क्रमांक चार सोळा बेचाळीस तर काय संबंध आहे या दोन संख्येच्या गटामध्ये पहा बत्तीस आणि ऐंशी तर बत्तीस आणि ऐंशी याला कोणत्या एकाच संख्येने भाग जातो तर सोळाने जातो पहा तर सोळाने याला आपण भाग देऊया बत्तीसला सोळानं भागलं तर भागाकार दोन येईल आणि ऐंशीला जर आपण सोळानं भागलं तर भागाकार येतो पाच सोळा पंच्याऐंशी म्हणजे या दोन संख्येचं गुणोत्तर दोनास पाच आहे प्रमाण यांचं दोनास पाच असं आहे त्यानंतर पाच सव्वीस आणि पासष्टला तेरानं भाग जातो हे तेर दोन्ही सव्वीस आणि तेरा तेरापाची पासष्ट होतात म्हणजे याचंसुद्धा प्रमाण काय आहे दोनास पाच आहे बेचाळीस आणि एकशे पाच पा बेचाळीसला एकवीसनं भाग जातो एकवीस दोन्ही बेचाळीस आणि एकवीस पाचा एकशे पाच म्हणजे याचंसुद्धा प्रमाण काय आहे दोनास पाच दोनास पाच असं प्रमाण आहे तर या पर्यायातील कोणत्या दोन संख्येचं प्रमाण दोनास पाच आहे पहा चौदा चा आणि तेतीस याचं दोनास पाच येणार नाही सात दोन्ही चौदा सातनं पस तेहतीसला भाग जात नाही त्यानंतर दोन नंबरचं ऑप्शन पाहूया पहा नऊ दोन्ही अठरा आणि नवा नवापाची पंचेचाळीस म्हणजे याचं प्रमाण दोन आस पाच असं येत आहे अठरा आणि पंचेचाळीसचं याचं गुणोत्तर दोनच पाच येत आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक दोन तर प्र आपण पर्याय क्रमांक तीन पाहूया परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर मिळाल्यानं पुढची उत्तरं तपासण्याची पर्याय गरज नाही तर दहा आणि पस्तीस पहा तर दोननं भाग पाचनं भाग जातो दहाला पाच दोन्ही दहा परंतु पस्तीसला जात नाही म्हणजे हे सुद्धा दोनच पाच येणार नाही त्यानंतर आठ दोन्ही सोळा बेचाळीसला आठनं भाग जात नाही म्हणजे हे सुद्धा दोनास पाच येणार नाही म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन अठरा पंचेचाळीस तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला पण क्लिक करावं ऑल हा पर्याय निवडा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल तर विद्यार्थी मित्रांनो मी आठवी एन एम एम एस मॅट म्हणजेच बौद्धिक क्षमता चाचणी मेंटल एबिलिटी टेस्ट दोन हजार एकोणीसचा पेपर दररोज एक व्हिडिओ सोडून दाखवत आहे यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न घेऊन तोपर्यंत नमस्कार